हरि ओम श्री राम अभज्ञा मी श्वेता विरा नालासोपारा ईस्ट ह्या केंद्रातून बोलते. माझा छोटा अनुभव आहे पण तो माझ्यासाठी खूप मोठा आहे. म्हणजे माझ्या मुलाचा अनुभव आहे. रविवारचा टाईम होता दुपारी. म्हणजे गावावरून फोन आला होता की माझ्या धीराला ऍडमिट केले होते. तर ते बोलले गावावरून फोन आला ते बोलले की रवीला कुठे ऍडमिट केले. तर मी बोलले मला हे काय माहिती नाही, आमचे गुजरातला होते. मग मी बोलले त्यांना माझ्या मिस्टरांना फोन करते आणि मग मी त्यांना चौकशी करते आणि मी सांगते. मग तसंच त्यांनी फोन ठेवला आणि माझ्या मिस्टरांना फोन लावला. तर त्यांना मी असं असं सांगितलं धीराला ऍडमिट केले तर कुठे काय ते चौकशी करा म्हटलं. तर त्यांनी मग ठीक आहे बोलले. मग मी नंदेला फोन लावतो, म्हणजे त्यांच्या मोठ्या बहिणीला फोन लावतो असे बोलले. मग त्यांनी फोन तिकडे लावला, त्यांनी फोन केला तिकडे, मग चौकशी केली. मग त्यांनी फोन मला पुन्हा केला आणि बोलले की ठाण्याला हे करून असं सांगितलं. तर मी ठीक आहे बोललो. मग ते बोलले निघून जा करून, तू ठाण्याला जा बोलले. तर मी तयार झाली, मी निघाले. तर तयार झाल्यानंतर माझा छोटा मुलगा बोलतो मम्मी मी पण येतो. तर मी त्याला बोलली कशाला तू येतो प्रवासात, मला जमणार नाही म्हटलं. कारण का मला प्रवासाची भीती वाटते तर तुला कुठं सांभाळत नेऊ. मग मी तशीच तो ऐकला, म्हणजे ऐकेना. मग मी त्याला बोलली चल ठीक आहे आणि घेऊन गेली मी. आम्ही दोघं गेलो, व्यवस्थित गेलो नालासोपारा ते दादरपर्यंत व्यवस्थित गेलो. आणि मग आम्हाला सेंट्रल लाईनवरनं म्हणजे ट्रेन पकडायची होती. पण ते म्हणजे चौकशी करत करत मी तिकडे गेली सेंट्रल लाईनला आणि प्लॅटफॉर्मवर गेली आणि म्हणजे ट्रेन चालू म्हणजे थांबली होती. तिचा सुटायचा टायमिंग आला होता पण मी गेली तिथे आणि भोंगा वाजला पण तिकडे लक्षच नव्हतं माझं. आणि मी चालती ट्रेन पकडली. म्हणजे चालती ट्रेन कशी मी चालू व्हायला आणि माझा मुलगा म्हणजे स्टँड धरायला आणि माझा मुलगा इकडे ह्या इकडच्या स्टँडनी पकडलं आणि वरती चढायला. म्हणजे मला कळलंच नाही, म्हणजे आम्ही आतमध्ये कसे गेलो आम्हालाच कळलं नाही. मग आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला लेडीज आहेत ना सगळ्या ओरडायला लागल्या. बोलल्या तुम्ही वेड्या आहेत का, तुम्हाला कळत नाही का दुसरी पण ट्रेन येईल. तुम्ही एवढं पण नाही आणि ते पण पोराला घेऊन चढला तुम्ही. तर त्यांचं म्हणजे खूप ओरडणं चालू होतं पण आम्हाला मला भरून आलं. मी बापरे, पण मी काहीच नाही बोलली, गप्पच होती. आणि मग ठाण्याला उतरली आणि वेदांतला बोलली वेदांत अरे तुला माहितीये ट्रेन मधून चढताना आपलं शरीर असं वाटत होतं की मी हलके हवे तशी चढते असं झालं. मला काहीच वाटलं नव्हतं. तर माझा मुलगा छोटा बोलला मम्मी मला पण तसंच जाणवलं. मग काय आम्ही बोललो हा बापाच करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही म्हटलं. तर अशी चालती ट्रेन पकडायची म्हटलं तर आपलं एक तोल जाऊ शकतो आणि शिवाय म्हटलं तर डजमजल्याला होऊ शकतो. तसं काही झालंच नाही, आपण अलगत वरती हवेत उडल्यासारखं गेलो. आतमध्ये कसं गेलो ते आपल्याला कळलंच नाही. मग नंतर तो अनुभव झाला. आणि एक मिस्टरांचा अनुभव आहे, म्हणजे मिस्टर म्हणजे थोडे थोडे म्हणजे दारू पितात आणि दारू पितात पण ते आम्हाला पटत नाही. तर नेहमी बाप्पाला बोलायचे काय बाप्पा हा नेहमी दारू पितो, ह्याची कधी दारू सुटेल काय माहिती, कधी नेहमी बोलायची. पण आता ते एकदम स्वतंत्र त्या दिवशी म्हणजे झालं आता महिना ते बोलले मी आता दारू सोडली म्हणजे मी पिणारच नाही बोलले. आणि खरोखर आता दारू पण त्यांची सुटलेली आहे. हे सगळं बाप्पाच करू शकतो एवढंच बोलते. हरिओम श्रीराम अभज्ञ नाथ संविद.